अनेक सामाजिक उपक्रम राबवून अनेकांना मदत करणारी संस्था म्हणून लायन्स क्लबकडे पाहिलं जातं. मात्र उपक्रम राबवण्याच्या नावाखाली या क्लबच्या अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जमा केलेल्या पैशांवर दारू पिऊन आणि महिला नाचवून पैशांची उधळपट्टी चालू केली आहे. त्यामुळे या क्लबला मदत तर कशी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. असाच प्रकार रविवारी घडला असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पुणे मुंबई महामार्गावरील भजनसिंग ढाबा येथील ब्लॅक स्टॅलियन मध्ये लायन्स क्लबच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. याचे आयोजन स्पोर्ट प्रमुख वसंत कोकणे आणि सध्याचे क्रिकेट चेअरमन भूपेंद्र धुल्लट यांनी केलं होतं. या बैठकीत क्रिकेट सामने आयोजित करण्यावर चर्चा घेण्यात येणार होती. या बैठकीसाठी 70 ते 80 सदस्य यावेळी उपस्थित होते. मात्र क्रिकेटच्या नावाखाली जमा केलेल्या पैशांवर क्लबच्या सदस्यांनी दारूचे पेग रचत बायका नाचवत पैशांची उधळपट्टी केली. हा प्रकार काही सदस्यांना आवडला नसल्यानं त्यांनी क्लबमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.